नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की बी सी ए किंवा बी सी एस जे आहे तर ते लो लेवल स्टुडंट म्हणजे जो जास्ती हुशार पण नाही जास्ती कमी पण नाही जो लो लेवलचा स्टुडंट असतो तो, तो करू शकतो का जो बी सी ए किंवा बी सी एस आहे ते लो लेवल स्टुडंट करू शकतो का मला बरेच जण कमेंट करून विचारतात की मी एक लो लेवल स्टुडंट आहे तर मी बी सी ए किंवा बी सी एस करू शकतो का त्याच्यानं चा -चा होईल का हे याच प्रश्नाचं उत्तर मी आज देणार आहे की करू शकतो की नाही तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करू द्या कारण असेच व्हिडिओ मी आपल्या मराठीमध्ये आणत असतो तर चला बघूया की बी सी ए किंवा बी सी एस जे लो लेवल स्टुडंट असतात ते करू शकता की नाही तर जे बी सी ए किंवा बी सी एस आहे तर इथे बघा बी सी ए जो कोर्स आहे ना तो प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे आणि जो बी सी एस कोर्स आहे ना तो थेअरी ओरिएंटेड आहे इथे हा दोन्हीमध्ये एक डिफरन्स आहे की बी सी ए जो असतो तो त्यामध्ये जास्त प्रॅक्टिकल्स वगैरे कोडिंगचे जास्ती होता किंवा जे प्रॅक्टिकल नॉलेज असतं ते जास्त तुम्हाला बी सी एमध्ये दिलं जातं आणि जे बी सी मध्ये थिअरी ओरिएंटेड म्हणजे पुस्तकी ज्ञान जे असतं ते जास्ती दिलं जातं तिथे प्रॅक्टिकल थोडंसं कमी असतं बी सी एच्या तुलनेत इथे एक असं होऊ शकतं की ज्यांना जर प्रॅक्टिकल जास्ती आवडत असेल तर त्यांना बी सी हा कोर्स एकदम सोपा जाईल आणि ज्यांना थेअरी म्हणजे ज्यांना पुस्तके वगैरे वाचायला अभ्यास करायला जास्ती आवडतो त्यांच्यासाठी बी सी एस हे सोपं जाईल पण जर समजा आपण एक ॲव्हरेज बघितलं करू शकतो की नाही लो लेवलचा स्टुडंट तर डेफिनेटली तो करू शकतो कारण एवढं काही अवघड नसतं ते करू शकतो कुणी पण जो लो लेवल स्टुडंट असतो तो पण करू शकतो बी सी ए किंवा बी सी एस दोन्ही पण पण त्यासाठी ना दोन गोष्टी महत्वाच्या असत्या तर त्या कोणत्या की तुम्हाला बेसिक मॅथ आलं पाहिजे कारण काय होतं की तुम्हाला फर्स्ट फर्स्ट सेम आणि सेकंड सेमला मॅथमॅटिक्स हा विषय असतो कारण तो लॉजिक बिल्डिंगसाठी मॅथमॅटिक्स गरजेचं असतं कोडिंगसाठी तर ते बेसिक मॅथमॅटिक्स तुम्हाला आलंच पाहिजे की ज्याद्वारे तुम्हाला पूर्ण लॉजिक तुमचं डेव्हलपमेंट होईल त्यासाठी बेसिक मॅथ आलं पाहिजे आणि बेसिक इंग्लिश कारण दोन्हीचे सिलेबस जो आहे तो शंभर टक्के इंग्लिशमध्येच असतो पूर्ण सिलेबस जो आहे तो इंग्लिशमध्ये असतो तर तुम्हाला बेसिक इंग्लिश मी हे नाही म्हणत की तुम्हाला परफेक्ट आली पाहिजे परफेक्ट नाही आली तरी चालेल फक्त बेसिक इंग्लिश तुम्हाला जी एक्झाम असते त्यामध्ये उत्तरे लिहिता आली पाहिजे कि ज्याद्वारे तो उत्तरे चेक करणार आहे त्यांनी तुम्हाला मार्क दिले पाहिजे अशी इंग्लिश तुम्हाला आली पाहिजे तर याच उत्तर आहे की लो लेवल स्टुडंट करू शकतो की नाही यस तो करू शकतो काहीही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्हाला थोडी लो लेवलचे स्टुडंट असाल तरी फक्त बेसिक इंग्लिश येणं गरजेचं आहे मॅथ थोडं कमी आलं तरी चालेल बेसिक इंग्लिश येणं महत्त्वाचं आहे बस